कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष। होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। आणि सुनावणी जी आहे ती तारीख दिली गेलेली आहे, यामध्ये सर्वात महत्वाची पुढच्या सोमवार सुनावणीची तारीख दिली आहे। पण महत्वाचा यामध्ये प्रश्न असा आहे की आपल्या निवडीवर जी आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे, आपली निवड जी आहे ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे, काय माझ्या निवड झाल्यानंतर माझ्या सैन्य महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सगळ्या निवडणुकीच्या उमेदवारांना माझ्या सैन्यात युनिफॉर्म देण्यात आले, त्यामुळे मीच जर बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव याच्यात दिसतोय। आणि मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे आणि निवडणुकीने निवडून आल्यानंतर त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली असं मला प्रफुल्ल पटेल यांचंच पत्र आहे। आणि त्यावेळी मी पक्षाला सांगितलं की महाराष्ट्रातल्या आवश्यक असणाऱ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या आम्ही करतोय पूर्ण। प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की जयंत पाटील यानंतर या निकालानंतर कुठं जातील आम्हाला माहिती नाही, पण आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागत असतो, त्यांना मुख्यमंत्री करू अशा देखील त्यांनी वक्तव्य केले। काय करू, मुख्यमंत्री करू असं देखील वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांची यादीत गर्दी वाढायला लागली। अजितदादा पवार गटाने असं देखील आहे की आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे, जवळपास 24 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आमच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर 43-44 आमदार जे आहेत ते आमच्याकडे आहेत। मला असं वाटतं की आमचे वकील त्याबद्दल युक्तिवाद करतील। कालच राष्ट्रवादी काँग्रेसची देशाची बैठक झाली, त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष पवारसाहेबांना पाठिंबा देणारे तिथं उपस्थित होते। पहिल्यांदा ही घटना झाली त्यावेळी देखील या 24 जणांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आणि जे पक्षातून बाहेर गेलेत त्यांच्याविषयी नाराजी त्यांनी त्यावेळी व्यक्त केलेली, त्यामुळं आता त्यानंतर त्यांनी स्वतः काही पत्र देऊन कोणाला नेमणूक केली असेल आणि ते आमच्या बरोबर आहेत असं सांगत असतील, तर मला वाटतं निवडणूक आयोगाने सुरुवातीपासून जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय द्यावा। त्यांनी असा देखील दावा केलेला आहे की शरद पवार साहेब हे एका पत्राने निवड करतात, त्यामुळे पक्षामध्ये लोकशाही नाही आहे आणि त्यामुळे त्यांची निवड जी आहे ती चुकीच्या पद्धतीने होते किंवा ते निर्णय चुकीचे घेत आहेत, मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत। 25 वर्ष आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात, तर 25 वर्षानंतर एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे की इतक्या उशिरा का लक्षात आलं। या बाबतीत पक्षांतर्गत निवडणुका अनेक वेळा झाल्या, त्यावेळी अशा स्वरूपाची कोणी प्रश्न विचारला नाही आणि मला वाटतं की बाकीचं सगळं निवडणूक आयोगासमोर आमचे वकील मांडतील, मी आता पब्लिक मुद्द्यात मांडण्यात ते फार अर्थ आहे असं नाही। सर, चिन्ह गोठवण्याची शक्यता व्यक्त केली जाते, गडा चिन्ह गोठवण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नवीन चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवार साहेबांचाच पक्ष आहे आणि त्यांचंच चिन्ह आहे, त्यामुळे ते गोठवण्याचा प्रश्न नाही। एखाद्याने कुणीही उद्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाबद्दल कोणी शंका जाऊन व्यक्त केली तर ते गोठवणार का तुम्ही? साधा प्रश्न आहे की पवारसाहेब संस्थापक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष चाललेला त्यांना कधीच कोणी चॅलेंज केलेलं नाही, त्यांना सर्वांनी मिळून सर्वाधिकार दिलेले आहेत, तालकटोरा स्टेडियममध्ये हात वर करून आहेत, त्याच्या क्लिप्स आहेत, त्याच्या व्हिडिओज आहेत, त्याचे प्रूफ्स आहेत,
आणि त्यामुळे आजही देशातले सर्व पक्षाचे अध्यक्ष आमच्या राज्यांचे त्यांना पाठिंबा देतात, त्यामुळं चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चिन्ह गोठवणं हे अन्यायकारक होणार आहे, त्यामुळं चिन्ह गोठवण्याची पद्धत आहे. त्यामुळं आमच्या वकिलांनी कदाचित सांगितलं असेल चिन्ह गोठवू नका. त्यांच्यासोबत आपण इतके वर्ष काम केले, ते लोक म्हणतात की पवार साहेबांची कार्यशैली चुकीची आहे, अशाप्रकारे त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतायत. कार्यकर्ता म्हणून पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काय कसं बघता, आपल्या सोबतचे सहकार्याच्या भावना जेव्हा व्यक्त करतात. आता कसं आहे की पवार साहेबांच्या कार्यशैलीतूनच मोठी झालेली ही सगळी लोक आहे, आणि त्यामुळं पवार साहेबांच्या कार्यशैलीतनं मोठे झालेले लोक पवार साहेबांना प्रश्न विचारतात. घरातला लहान मुलगा ज्यावेळी मोठा होतो आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं त्यावेळी तो स्वतःचं घर बांधतो, तो घरातनं वडिलांना काढत नाही, याच्यातच सगळं आलं. शिवसेनेचं ज्या पद्धतीने उपलब्ध, त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक्स अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर. संपर्क 02186223755. वेळ सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत. Yeah.